करती है पब्लिक ऐसे एकदम मजे इतना। सो 5 न्यू लोकेशन लगा माहीत नहीं कोणती असेल काय असेल, पण जिथे पण चांगलं आहे ना डेफिनेटली खूप चांगलं असेल। आणि मी आता बिल्डिंग खाली उतरतो आहे, सो मध्ये मध्ये फुटेज ब्लॅकआउट होऊ शकतो। अँड एन्जॉय करू आपण जाऊन। अँड लाईक कवर अप आहे, पाऊस नाही आहे, बऱ्यापैकी क्लिअर आहे आज, एन्जॉय करू। सिक्युरिटी पॅडिंग तर झालेलीच आहे, फेससाठी आणि मास्क आहे। सो लोक बोलतील की विदाउट मास्क अँड सेफ्टीसाठी काही नाही, हो मी स्वतः सांगतो मास्क कॅरी करा, सॅनिटायझर्स कॅरी करा, प्रॉपर सेफ्टी वेअर कॅरी करा आणि मगच बाहेर निघायला वेळ लागत आहे। अजून तो तयारच होत आहे, ॲज युजल प्रत्येक वेळी लेट करतात, आपण प्रॉपर टायमावर असतो। सो जरा बिस्किट खाया, नेहमीच आहे ह्यांचा। थंयसर चेकना खेळा पोचलो आहे आणि मी वेट करतो माझा एक मित्राचा। फायनली थोडा प्लॅन चेंज झाला की आम्ही डायरेक्टली घोडबंदरला जाणार आहोत वाया ठाणे, घोडबंदर वाया ठाणे, आणि तिकडे आम्हाला बाकीचे रायडर्स मिळतील आणि पुढे मग आम्ही कॅरी ऑन करू आमच्या लोकेशनला। आणि खूप आता येता येता मी बघितलं खूप सारे रायडर्स निघालेले आहेत, ग्रुप्स आहे जे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे, खूप लोक ट्रॅव्हल करत आहेत बट त्याही सेफ्टी आणि प्रिकॉशन्स घेऊन करत आहेत। सो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर निघालचा तर सेफ्टी आणि विदाउट प्रिकॉशन्स निघू नका, हीच माझी रिक्वेस्ट। 1 hour later अरे गॉड व्हेरी गुड वाटलं, काल रात्री बंद झालेली माहिती काय, आम्ही कारखान्यातून निघालो ना हायवेला पण रिपेअर धक्का मारायला लागलो। नमस्कार सर, चला ॲज युजुअल थांबा, हाय ना आहे, हाय हाय करत आहेत तिकडे। आणि फायनली माझा मित्र आला आहे, राईडला आपण चालू करत आहोत आणि बाकीचे ठाण्यात थांबले आहेत, आपण त्यांना डायरेक्ट तिकडे। तर मित्रांनो आपले रायडर्स आपल्याला सगळे भेटलेले आहेत, आपल्यावर परत एकदा अतुल जॉईन झाला आहे, मयुरेश परत एकदा यश आणि सिद्धेश होतात, चिन्मय परत आपल्यावर जॉईन झाला आहे पनवेलवरून, त्याला पनवेलवरून आपण इथे बोलवलं। आणि शेवटी आपला एक आहेच मेंबर, तसं काही वेगळं नाही आहे। आपण आता इकडून घोडबंदर ठाण्यावरून आपण पुढच्या लोकेशनला जाऊ आणि तिकडे एन्जॉय करू। मित्रांनो इकडे नाश्त्याला थांबलेलो आहे सगळे रायडर्स आणि प्रत्येकाने मागवलंय आणि आमचे अर्धे जण गरीब मित्र मंडळातले आहेत, अर्धे जण माझा मित्र बघितला आला। सो आता आपण नाश्ता करू, बाकी एन्जॉय तर करत आहे। हॅलो फ्रेंड्स, सबस्क्राईब टू माय चॅनल, चॅनल टू माय सबस्क्राईब। सो गाईज आपण नाश्ता करू आणि मग पुढच्या लोकेशनला म्हणजे आपल्या एक्झॅक्ट लोकेशनला जाऊ। मित्रांनो हा एक वेगळा रूट आहे,
जो डायरेक्टली आपल्या लोकेशनला जाणार आहे, कारण का पुढे तो रस्ता बंद केला आहे, पोलीस जायला देत नाही आहेत. तर आम्हाला एका रायडरनी हा रस्ता दाखवला आहे, की आपण ह्या रूटने ट्राय करू आणि आपल्या लोकेशनला जाऊ. नंतर जो आम्हाला सक्सेस करायचा होता राईड, तो आज आम्ही सक्सेसफुल केला आहे आणि आज आम्ही माळशेज घाटला येऊन पोहोचलेलो आहेत आणि ती एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला दाखवतो. ते धुकं, ते वॉटरफॉल्स आणि पूर्ण निसर्ग जो तुम्हाला प्रत्येकाला आवडतो. बघू शकता सायकल रायडर्स पण जात आहेत आणि मी आज परत माझ्या एकदा लाभ माझ्या टीम बरोबर रायडर्स टीम बरोबर आले. तुम्ही बघू शकता माझी रायडर्स टीम गाइज सगळे जाम खुश आहेत. Thank you.
तर आपण आपली राईड संपवली आहे आणि आपण पोहोचलोय आपापल्या घरी. मी माझ्या घरी पोहोचलोय कांदिवलीला. तुम्ही बाईकची कंडिशन बघू शकता सध्या काय कंडिशन आहे. खूप मस्त लोकेशन आहे माशेलघाट. सगळेजण जाऊन आला असाल. जे कोणी गेलं नसेल त्यांनी आता घाई करू नका. तर सध्याच्या सिच्युएशनला तिकडे खूप सिक्युरिटी आहे. कोणालाही अलाव नाही करत आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हालाही अलाव करत नव्हते. बट जेव्हा आम्ही स्पेशल परमिशन घेतली काही रिक्वेस्ट केलं तेव्हा आम्हाला अलाव केलं. त्यामुळे जेणेकरून विदाऊट ई पास कोणी जायचा प्रयत्न करू नका. फक्त गावकऱ्यांना तिकडे परमिशन आहे. बाकी कोणाला व्यतिरिक्त जर कोणाला जायचं असेल तर त्यांनी ई पास काढून जा आणि पूर्ण सेफ्टी गाईडलाईन्स सगळ्या फॉलो करा. तरच तुम्हाला तिकडे परमिशन आहे आज जायला. अन्यथा कोणीही अनलॉक झाला म्हणून जाऊ नका. ही माझी स्पेशल रिक्वेस्ट. परत एकदा विनंती करतो, परत एकदा रिक्वेस्ट करतो, डायरेक्टली कोणी जाऊ नका. तिकडे अलाव नाही आहे. एनिवेज आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा. व्हिडिओला ह्या कमेंट करा आणि तुमचा रिव्ह्यू द्या कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण वाजवा जेणेकरून तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन भेटेल न्यू व्हिडिओचं.